नमस्कार, मी पूजा सुनील धिगळे तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या या भागामध्ये. लक्षवेधक या फेसबुक पेजवरून आज आपण भेटत आहोत आणि अर्थातच विषय आपल्या सगळ्यांना कळवण्यात आलेला होता, संभाषण कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकास. या विषयाच्या निगडीत तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर ते नक्की विचारा. आपण नक्की या माध्यमातून आजच्या या लाईव्हच्या अंतर्गत उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सर्वप्रथम मी लक्षवेधक पेजच्या सगळ्या ॲडमिन्सचं आणि अर्थातच ज्यांच्या सुंदर संकल्पनेतून आणि कल्पनेतून हे पेज चालतं त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते की या वेगवेगळ्या विषयाच्या अंतर्गत तुम्हा सगळ्यांना भेटण्याची संधी मिळत आहे आणि या निमित्तानं काहीतरी चांगल्या विषयांवर आपली चर्चा ही होतीये आणि यातून काहीतरी चांगलं घडतं आहे. मला असं वाटतं लॉकडाऊनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आपण एक प्रकारची पॉझिटिव्हिटी आपल्या मनामध्ये ठेवावी आणि त्या माध्यमातून आपण काहीतरी नवीन शिकावं यासाठीचा हा छोटासा प्रयत्न आहे जो लक्षवेधक पेजच्या वतीनं खूप चांगल्या पद्धतीने सकारात्मक पद्धतीने त्याचा सदुपयोग केला जातो आहे. तर मी त्या सर्वांचं जे लक्षवेधक या पेजवरून असे वेगवेगळे नवनवीन उपक्रम राबवत आहेत त्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करते, त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते. आणि काहींना माझी ओळख असेल काहींना नसेल तर थोडीफार मी माझी सुरुवातीला ओळख करून देते. मी पूजा सुनील थिगळे. मी सध्या DD सह्याद्री TV चॅनलवर अँकरिंग करते. दोन शोज अँकरिंग करते. एक तर गुड मॉर्निंग सह्याद्रीचं अँकरिंग मी करत होते, ज्याचे 27 ते 28 एपिसोड हे कम्प्लीट झाले. आणि आत्ता अलीकडे मी पुणे अंतरंगाचं अँकरिंग करते. गेली 13 वर्ष मी निवेदनाच्या क्षेत्रामध्ये आहे आणि या माध्यमातून नवनवीन कार्यक्रम अटेंड करणे, कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करणे आणि अर्थात कार्यक्रम सुरळीत कसा होईल, कोणताही असू दे, मग तो राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, अगदी क्रीडा, अध्यात्म, कोणताही प्रकारचा कार्यक्रम असू दे, तो कशा पद्धतीने चांगला करता येईल याच्यासाठी आम्ही सूत्रसंचालक खूप आग्रही असतो आणि एक प्रकारे कार्यक्रमामध्ये जान आणण्याचं काम आम्ही सातत्यानं करत असतो. तर हे काम माझ्याकडनं सतत सातत्यानं 13 वर्ष होत आहे आणि अर्थातच कुणाचं तरी मार्गदर्शन हवं असतं, कुणाचं तरी गायडन्स हवं असतो आणि मी खूप भाग्यवान आहे की मला हा गायडन्स माझ्या घरातूनच मिळाला आहे. माझे वडील 25 ते 27 वर्ष झाले निवेदनाच्या या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि ते माझे गुरुसुद्धा आहेत, माझे वडीलसुद्धा आहेत आणि या माध्यमातून एक उत्तम सूत्रसंचालक कसं व्हावं यासाठीचे जे जे काही प्रयत्न आज माझ्याकडनं होत आहेत ते अर्थातच माझे वडील, माझे गुरु सुनील थिगळे यांच्यामुळे होत आहेत. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवरनं मी त्यांनासुद्धा खूप मनापासून धन्यवाद देते. स्त्री जन्माच्या स्वागताची मानाची पैठणी असा माझा एक स्वनिर्मित कार्यक्रम आहे ज्यामध्ये मी, माझे बाबा म्हणजेच माझे वडील आणि माझी धाकटी बहीण मेघा, आम्ही तिघांमिळून ते कार्यक्रम करत असतो. बऱ्याच जणांनी मला आत्ता सांगितलं की तू त्या कार्यक्रमाचा उल्लेख का करत नाही, कार्यक्रम इतका सुंदर आहे. तर आज मला ते पटकन क्लिक झालं. ज्यांना फक्त मुली आहेत अशा महिलांनी, ज्यांनी इनफॅक्ट परिवारांनी, ज्यांनी आपला संसार हा मुलींवर फक्त मोठा केला आहे अशा मातांभगिनींसाठी आम्ही हा कार्यक्रम अरेंज करत असतो आणि अर्थातच त्यांच्या मनातल्या भावना आणि त्या भावनांना कुठेतरी बांध फोडण्याचं काम या प्लॅटफॉर्मवर होत असतं आणि सांगायला आनंद वाटतो. स्त्री जन्माच्या स्वागताची मानाची पैठणी या कार्यक्रमाचे आत्तापर्यंत जवळजवळ 150 आता 167 कार्यक्रम झालेले आहेत. अलीकडेच काही मोठ्या प्रमाणात बदलापूरसारख्या शहरांमध्ये किंवा मुंबईसारख्या शहरांमध्ये मोठे कार्यक्रम झाले. अगदी कल्याण भागामध्ये सुद्धा एक कार्यक्रम मोठा झाला अलीकडे आणि आता तुम्हाला माहिती लॉकडाऊनमुळे सध्या कार्यक्रम थांबलेले आहेत. पण आम्हा निवेदक मंडळींना कायम लोकांमध्ये जाण्याची सवय लागलेली असते, त्यांच्याशी कायम गप्पा टप्पा मारायची सवय लागलेली असते. म्हणूनच मी काही दिवसांपूर्वी माझा एक कार्यक्रम सुरू केला लाईव्ह फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून आणि गप्पा टप्पा विथ अँकर पूजा, नवनवीन सेलिब्रिटींना मी त्या कार्यक्रमांमध्ये घेऊन येते
याचे जर तुम्हाला एपिसोड पाहायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला पूजा सुनील थिगळे अकाउंटला भेट द्यावी लागेल फेसबुकला, आणि इंस्टाग्रामला अँकर पूजा थिगळे नावानं माझं हँडल आहे, तिथेसुद्धा तुम्ही फॉलो करू शकता दोन्हीकडे, आणि हे एपिसोड सगळेजण पाहू शकता. तर 13 वर्ष झाले या क्षेत्रामधला अनुभव आहे, आणि म्हणूनच कुठेतरी आता आपल्यासारखं आपण प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही, तर आपल्यासारख्या काही नवनवीन येणाऱ्या या क्षेत्रातल्या काही तरुणी असतील, काही तरुण असतील, यांच्यासाठी आम्ही शब्दब्रह्म करिअर्स नावाची संस्था स्थापन केली आहे, एक अकॅडमी स्थापन केली आहे. या माध्यमातून आत्तापर्यंत 16 बॅचेस पासआउट झाल्यात, आत्ता 17वी बॅचेस चालू आहे. नवनवीन वक्ते घडवणं, नवनवीन अँकर घडवणं, नवनवीन सूत्रसंचालक निर्माण करणं, किंवा चांगला संभाषण कौशल्य असणाऱ्या व्यक्तींमध्ये ते कौशल्य पेरणं, मग त्याचा उपयोग त्यांना राजकीय क्षेत्रात सुद्धा होतो, कॉर्पोरेट लेवलला होतो, इंटरव्ह्यूज देताना होतो, स्वतःचा उद्योग व्यवसाय करताना होतो, धंदा करताना म्हणजेच कोणताही जो छोटे छोटे उद्योगधंदे असतात ते करताना सुद्धा होतो, आणि असे अनेक लोक याला कनेक्ट झाले. 16 बॅचेसमधून आत्तापर्यंत जवळपास 250 विद्यार्थी शब्दब्रह्म करिअर्समधून पासआउट झालेत, आणि आपापल्या क्षेत्रामध्ये संभाषण कौशल्याच्या जोरावर आणि भाषण कौशल्याच्या जोरावर आज प्रगती करतायत. मला असं वाटतं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की जी आजच्या या संपूर्ण सेशनमध्ये आपल्या थ्रू, आपल्या या पेज थ्रू मला मांडण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे अर्थातच संभाषण कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावर आज आपण गप्पा मारणार आहोत. तुमच्या मनात काही जर या विषयाअंतर्गत या विषयाच्या संदर्भात काही प्रश्न असतील तर ते नक्की विचारा, आपण नक्की या माध्यमातून उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहोत. सगळ्यांना सुरुवातीला अक्षय पाटील आहेत, ते गुड इव्हिनिंग म्हणतायत. गुड इव्हिनिंग, शुभ संध्याकाळ. थँक्यू सो मच महेश पटेल. मला असं वाटतं तुमचे प्रश्न आता मला येऊ द्या, जेणेकरून मला उत्तरं देण्यासाठी सोपं जाईल. तुम्हाला कधी कधी प्रश्न पडत असेल की मी खूप छान विचार करतो किंवा माझी मतं खूप चांगली असतात पण ती मला मांडता येत नाहीत, मग अशा वेळेस मी काय करायला पाहिजे, असा प्रश्न पडतो असेल. किंवा मला सगळं एखाद्या स्पेसिफिक गोष्टीचं ज्ञान असतं पण त्या ज्ञानाच्या आधारावर मला इंटरव्ह्यू द्यायला गेल्यानंतर थरथर काप होतो माझा, किंवा ते मांडता येत नाही, त्याची योग्य पद्धतीने मला सांगड घालता येत नाही, आणि अर्थातच हे सगळं झाल्यामुळे माझा कुठेतरी कॉन्फिडन्स लो होतो, असं बऱ्याच जणांचं होत असेल. किंवा काहींना तुमच्यापैकी इच्छा असेल माईक घ्यायची हातामध्ये आणि तासन तास गप्पा मारण्याची, लोकांशी छान पद्धतीने संवाद साधण्याची, लोकांनी माझं ऐकावं यासाठीचा काहींचा हट्टास असेल मी म्हणेल, कारण की त्यांच्याकडे चांगला साठा असेल शब्दांचा, चांगला विचारांचा, फक्त तो मांडता येत नाही आहे, मग अशा वेळेस काय करायचं. तर हे सगळं मला असं वाटतं संभाषण कौशल्याच्या निगडीत आहे, आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीचं संभाषण कौशल्य चांगलं असतं किंवा त्याला चांगलं बोलता येतं किंवा त्याचं बोलणं लोकांना आवडू लागतं किंवा त्याला लोक ऐकण्यासाठी वारंवार बोलवतात, असं जेव्हा व्हायला लागतं तेव्हा त्याच्या व्यक्तिमत्वाचा आपोआप विकास हा घडत जातो. त्यामुळे ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, संभाषण कौशल्य आपल्या व्यक्तिमत्व विकास घडवण्यात किंवा विकास करण्यात खूप महत्त्वपूर्ण असा घटक मानला जातो. त्यामुळे मला तुम्हा सगळ्यांना विनंती करायची, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करा, मग कोणत्याही अगदी छोटासा व्यवसाय दुकान जरी तुमचं असलं तिथेसुद्धा तुम्हाला संभाषण कौशल्याची खूप चांगली गरज पडते. तुम्ही शिक्षक असा, तुम्ही डॉक्टर असा, तुम्ही वकील असा, तुम्ही चांगल्या पद्धतीचे MBA काय केल्यानंतर मार्केटिंगच्या विभागामध्ये असा, किंवा तुमच्याकडनं काही समाजकार्य घडतं आहे, तुम्ही राजकारणात सगळ्यात मोठी रोल जर कशाचा असेल तर मला असं वाटतं तो आपल्या संभाषण कौशल्याचाच असतो, आपल्या भाषण कौशल्याचाच असतो. त्या आधारे आपण खूप चांगल्या पद्धतीने आपलं राजकीय जे सगळं वलय आहे ते निर्माण करू शकतो. तर वैष्णवी आहे आपल्यासोबत आणि ती विचारतीये निवेदन आणि सूत्रसंचालन यात कसा फरक आहे. खूप छान प्रश्न विचारला वैष्णवी तुम्ही. निवेदन हे वाचिक असतं आणि सूत्रसंचालन हे पूर्ण सूत्र हाताळणारा तो व्यक्ती असतो. निवेदन करणं म्हणजे एखाद्या गोष्टीची विनंती करणं असू शकतं
किंवा निवेदन करणं म्हणजे एखाद्या गोष्टीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं असतं स्पेसिफिक शब्दांमध्ये. आणि बहुतांश वेळा जो व्हॉइस ओवर आपल्याला ऐकू येत असतो तो निवेदन म्हणून ओळखला जातो. म्हणजे एखाद्या गोष्टीची जर आपण माहिती देत असू लोकांना तर ती निवेदनामध्ये येते. पण हो, सूत्रसंचालन म्हटलं की तुम्हाला पूर्ण कार्यक्रम हँडल करावा लागतो, त्या माध्यमातून तुम्हाला सगळी तुमची कार्यक्रमाची सूत्रं हातामध्ये घ्यावी लागतात. मग कार्यक्रम कसा सुरू होणार आहे, तो कसा संपणार आहे, या माध्यमातून कार्यक्रम पुढे कसा ढकलायचा आहे, किंवा कार्यक्रमात एखादा जर बदल झाला अचानक तर तो कसा सॉर्ट आउट करायचा. येस, तर आपण बोलत होतो सूत्रसंचालनबद्दल. तर सूत्रसंचालनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मोडतात. त्याच्यामुळे बेसिक फरक आहे, जो निवेदन सांगत असतो तो निवेदक असतो. थोडक्यात, जो निवेदन देत असतो, जो निवेदन सांगत असतो, जो माहिती पुरवत असतो, जो वाचिक असतो, वाचन करत असतो, तो निवेदक असतो. पण एक सूत्रसंचालक, ज्याला समय सूचकता लागते, ज्याच्याकडे व्हरायटी ऑफ आर्ट लागतं, म्हणजे त्याला ॲट अ टाईम लोकांचं ऐकून घेणं, ते लोकांपर्यंत पोहोचवणं, आयोजकांच्या अपेक्षा असतात कार्यक्रमांकडून, त्या लोकांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचवणं, आलेल्या मान्यवरांचं स्वागत करणं, थोडक्यात प्रत्येक कार्यक्रमाची सूत्र हलवणं, हे काम सूत्रसंचालकाचं असतं. मला असं वाटतं वैष्णवी खूप छान प्रश्न विचारला. कदाचित तुम्ही या फील्डच्या निगडीत असाल, त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटला. मला असं वाटतं ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. थँक्यू. कल्याणी पवार आहेत आणि हाय कल्याणी ताई, ते म्हणतात ग्रेट जॉब पूजा, कीप इट अप. थँक्यू सो मच. निलेश कुलकर्णी म्हणत आहेत की बोलीभाषेचा वापर कमी करण्यासाठी काय करावे. कारण सभोवती सर्व बोलीभाषेचा वापर करणारी अधिक संख्या आहे. निलेश दादा, मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगेल की आजकाल बोलीभाषाच लोकांना फार आवडते. मला असं वाटतं बोलीभाषेचा वापर कमी अधिक करणं किंवा ते वापरणं न वापरणं ही पूर्णतः गोष्ट तुमच्या ऑडियन्सवर डिपेंड आहे. जर तुमचा प्रेक्षक वर्ग हा ग्रामीण भागाशी जास्त बिलॉंग करतो किंवा त्यांना आत्ता काहीतरी हलकं फुलकं हवं आहे तुमच्याकडनं, तर तुम्हाला बोलीभाषेच वापरावं लागेल. तिथे तुम्ही त्यांचा मूड खूप जडजड शब्द त्यांच्यावर लादून नाही चांगला करू शकत. त्याच्यामुळे तुम्हाला जर त्यांच्याशी कनेक्शन निर्माण करायचं आहे तर तुम्हाला बोलीभाषेचा वापर करावा लागेल. आणि हो, जेव्हा समोर बसणारा प्रेक्षक वर्ग हा खूप चांगला ऐकिक आहे, चांगला श्रोता आहे, तयार झालेला श्रोता आहे, ज्याला शब्दांचे अर्थ कळतात किंवा ज्याला तुम्हाला काय म्हणायचं हे त्यांच्यापर्यंत सहज पोहोचू शकतं, अशा प्रेक्षक वर्गासमोर तुम्ही तुमची प्रमाण भाषा वापरू शकता, जी मला असं वाटतं हल्ली खूप लोप पावत चालली आहे. खूप ठिकाणी हल्ली बोलीभाषेचाच वापर केला जातो. पण हो, अशी काही ठिकाणं आहेत की जिथे तुम्ही तुमच्या प्रमाणभाषेचा सुद्धा वापर करू शकता आणि तुमचं प्रेझेंटेशन सुंदर होऊ शकतं. त्यामुळं मला असं वाटतं ऑडियन्सनुसार हे बदलावं. पण हो, तुम्ही बोलीभाषेचा वापर कमी करू नका. अर्थात बोलीभाषा ही बोलीभाषा आहे, ती जितक्या पटकन लोकांना समजते तितकी प्रमाणभाषा समजायला थोडंसं समजण्यापेक्षा ते कनेक्शन जे आहे आपल्यामधलं आणि प्रेक्षकांमधलं ते हळूहळू प्रमाणभाषेने थोडंसं मी म्हणेल जड व्हायला लागतं, पण बोलीभाषेतून ते सहज होतं. त्यामुळे दोन्हीचा वापर करा आणि चांगल्या पद्धतीने मला असं वाटतं तुम्ही हे करू शकता. थँक्यू सो मच, तुम्ही जॉईन झालात आणि या माध्यमातून खूप चांगले प्रश्न तुमचे माझ्यापर्यंत येत आहेत. येस, सगळ्यांना नमस्कार. मधुरा वर्तक आहेत, सोलोनी वाडेकर आहेत, तेजस जाधव आहेत, क्या बात आहे, थँक्यू सो मच. प्रतीक आहेत जांभळे, हाय हाय प्रतीक. प्रतीक दादांना नमस्कार. नंतर शिवम आहेत, न्यूज अँकर बनण्यासाठी काय करावे आणि त्यासाठी कोणता वे फॉलो करावा किंवा तिथपर्यंत कसं पोहोचायचं, जास्तीत जास्त मार्गदर्शन करा. शिवम आहेत, त्यांनी हा प्रश्न विचारला आहे. मुळात तुम्हाला जर न्यूज अँकर, तुम्ही स्पेसिफिक मला न्यूज अँकरबद्दल विचारलं आहे म्हणून मी त्याबद्दल सांगते. मी न्यूज अँकर नाही आहे,
मी प्रोग्रॅमिंगचे अँकर आहे, ज्याला माझा अनुभव बघितला जातो, माझा अभ्यास बघितला जातो आणि अर्थातच माझं संभाषण कौशल्य बघितलं जातं. पण इन केस ऑफ न्यूज अँकर, तिथे तुम्हाला जर्नलिझम करावं लागतं, मास मीडियाचा कोर्स कम्प्लीट करावा लागतो. तो जर तुम्ही केला तर अर्थात तुमचे जे पुढचे प्रश्न आहे की तिथपर्यंत कसं पोहोचायचं की वे फॉलो, हे सगळे मार्ग तुम्हाला त्यातूनच मिळतात. जसं आपल्याला शिक्षक व्हायचं आहे तर DET/ED ची पदवी घ्यावी लागते, डॉक्टर व्हायचं आहे तर MBBS BDS ह्या सगळ्या फॅकल्टीमधून जावं लागतं. तसंच न्यूज अँकर किंवा रिपोर्टर होण्यासाठी मास मीडिया आणि कम्युनिकेशन हा कोर्स आपल्याला करावा लागतो, ही डिग्री आपल्याला घ्यावी लागते. न्यूज अँकर हे न्यूज रिपोर्टर असतात, ते फक्त अँकर नसतात, त्यांना पूर्ण बातम्या ह्या लिहाव्या लागतात, बातम्या गोळासुद्धा कराव्या लागतात, त्याच्यावर स्वतःची मतंसुद्धा मांडावी लागतात. अर्थातच प्रत्येक रिपोर्टर हा एक वेगवेगळ्या जॉनरचा असतो, काही फक्त क्राईम रिपोर्टर असतात, काही सोशल रिपोर्टर असतात आणि त्यात पण प्रकार आहे. ते सगळे अभ्यासाआधी मला असं वाटतं शिवम, जर तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर पुण्यातसुद्धा मुंबईतसुद्धा मास मीडिया आणि कम्युनिकेशनचे खूप सारे कोर्सेस आहेत, खूप साऱ्या डिग्री आहेत की ज्या तुम्ही मिळवू शकता आणि तिथून ट्रेनिंग घेऊ शकता. आणि फक्त ते प्रॅक्टिकली जास्त आहे, थेअरिटिकली खूप कमी आहे. त्याच्यामुळे न्यूज अँकर व्हायचं आहे, न्यूज रिपोर्टर व्हायचं आहे तर तुम्हाला आधी मास मीडिया आणि जर्नलिझमचा कोर्स करावा लागेल, ती डिग्री घ्यावी लागेल आणि वे कोणता फॉलो करावा लागेल आणि इथपर्यंत कसं पोहोचायचं, ऑडिशन्स कसे द्यायचे, छोट्या छोट्या आधी चॅनल्सवर, लोकल चॅनल्सवर कसं काम करायला सुरुवात करायची, सगळं तुम्हाला इंटर्नशिप ही जर्नलिझम आणि मास मीडियाच्या कोर्समध्ये मिळते. तर मला असं वाटतं छान प्रश्न विचारला तुम्ही आणि नक्की गुगलवर जर तुम्ही सर्च केलं कोणकोणते आपल्याकडे मास मीडिया आणि जर्नलिझमचे कोर्सेस अवेलेबल आहेत, कुठे कुठे अवेलेबल आहेत, तर त्याची सगळी माहिती तुम्हाला इथे, काही प्रायव्हेट पण आहेत आणि काही गव्हर्नमेंटसुद्धा आहेत. गव्हर्नमेंटला जर त्यासाठी आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर खूप सारी मोठी प्रोसेस आहे आणि मला असं वाटतं त्याच्यासाठी एंट्रान्स पण आहे आजकाल, तर ती पण तुम्ही द्यावी आणि त्यानिमित्तानं ॲडमिशन घ्यावं. थँक्यू सो मच. आणि आता मी हो मच्छिंद्र कोहिनकर विचारत आहेत, हो मी राजगुरुनगर आहे, राजगुरुनगरची आहे, बॉर्न अँड बॉटम, जिथे हुतात्मा क्रांतीवीर राजगुरूंचा जन्म झाला. हुतात्मा क्रांतीवीर भगतसिंग, हुतात्मा क्रांतीवीर सुखदेव आणि हुतात्मा क्रांतीवीर राजगुरू या तिघांनीही बलिदान दिलं आपल्या देशासाठी आणि हसत हसत ते फासावर चढले इन्कलाब जिंदाबाद म्हणत म्हणत. त्यापैकी एक जे हुतात्मा क्रांतीवीर राजगुरू आहेत, जे आपले महाराष्ट्राचे आहेत, अर्थातच त्यांचं मूळ गाव राजगुरुनगर, इथे मी राहते आणि इथून मी माझ्या कार्यक्षेत्राला सुरुवात केली आहे आणि आता पुणे, मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रभर निवेदनाच्या आणि सूत्रसंचालनाच्या माध्यमातून काम करते. आमच्या राजगुरुनगरची अजून एक खासियत आहे, अजय अतुल जे सुप्रसिद्ध संगीतकार आहेत, त्यांचं शिक्षण, शालेय शिक्षण हे राजगुरुनगरमध्ये झालं आहे. कवयित्री आपल्या सगळ्यांच्या लाडक्या शांताबाई शेळके यासुद्धा राजगुरुनगरला बरेच वर्ष वास्तव्याला होत्या. त्यांच्या सुरुवातीच्या काही कविता या राजगुरुनगरमधून त्यांनी लिहिलेल्या आहेत आणि असे अनेक जण या भूमीत जन्मले, या भूमीत वाढले आणि त्यांची कर्मभूमी आणि जन्मभूमीसुद्धा ती झाली आणि तिथून हा प्रवास मला असं वाटतं खूप चांगल्या पद्धतीने उमेद देणारा आणि प्रेरणा देणारा ठरतोय. रोहित आहेत, भाषण कौशल्य आणि सूत्रसंचालन यात मुख्यत्वे फरक काय आहे? खूप मोठा फरक आहे, मला असं वाटतं शब्दातच फरक आहे. एक वक्ता एक तासभर बोलतो म्हणजे तो भाषण कौशल्य त्याचं सादर करतो. मी ते शब्द थोडासा रिप्लेस करेल तुमचा, भाषण कौशल्य हा जो शब्द आहे त्याच्याऐवजी आपण वक्ता आणि सूत्रसंचालक याच्यामधला फरक जाणून घेऊया. तर एक चांगला वक्ता एखाद्या स्पेसिफिक विषयाचा सखोल अभ्यास करतो. उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर त्याला भाषण करायचं आहे, त्याला व्याख्यान द्यायचं आहे, त्याला त्या विषयाच्या अंतर्गत वक्ता व्हायचं आहे, तर तो त्याच विषयाचा सखोल अभ्यास करतो आणि एक तासभर त्याच्यावर बोलतो आणि तो एकतर्फी बोलतो, म्हणजे तो एक तास बोलतो. एक वक्ता एक चांगला भाषण कौशल्य अवगत असणारा व्यक्ती किंवा एक व्याख्याता. पण इन केस ऑफ अँकरिंग म्हणजे इन केस ऑफ सूत्रसंचालन याच्यामध्ये तो दुतर्फी काम करतो, लोकांचा त्याच्यामध्ये खूप मोठा सहभाग असतो. शिवाय त्याला एकाच नाही तर 10, 15, 20, 100 विषयांचं नॉलेज असणं गरजेचं आहे आणि तो एक तास बोलत नाही, तो 1.5 मिनिटच बोलतो.
मला असं वाटतं एक सूत्रसंचालक होणं आणि एक वक्ता होणं याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. त्याच्यामुळे जो उत्तम सूत्रसंचालक असतो तो कधी कधी वक्ता असेलच असं नाही, किंवा जो वक्ता असतो त्याला सूत्रसंचालन करता येईलच असं नाही. त्याच्यामुळे मोजकं थोडकं सगळ्या गोष्टींचे अपडेट आणि अर्थातच सर्वसमावेशक असा सूत्रसंचालक असतो. पण डिटेल, विस्तृत एखाद्या विषयावर कंटिन्युअसली बोलत राहणं हे एका चांगल्या व्याख्याताचं, वक्त्याचं लक्षण असतं. छान प्रश्न विचारला रोहित आरडे, थँक्यू सो मच. शैलेशराव तालीमकर विचारतायत की निवेदन आणि, आत्ताच सांगितलं मी निवेदन आणि सूत्रसंचालन यातला फरक. मी मगाशी सांगितलं, तुम्ही जर अगोदर थोडासा व्हिडिओ गेला घेऊन तर त्याचं उत्तर तुम्हाला सापडेल, कारण हा प्रश्न मला वैष्णवी यांनी विचारला होता. थँक्यू सो मच. हाय भारतीताई, हाय गणेश दादा, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच निलेश दादा. खूप जण आहेत आणि आत्ता पाहतायत. प्रतीक विचारतात की क्लास किती दिवसांचा असतो. आता लॉकडाऊन आहे त्यामुळे ऑनलाईन क्लासेस चालू आहेत, ते जर तुम्हाला जॉईन करायचे असतील तर तुम्ही माझ्या पेजला किंवा माझ्या अकाउंटला भेट द्या, किंवा शब्दब्रह्म करिअर्स नावाने पेज आहे तिथे सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता आणि तिथे तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता. आणि इतर वेळेस म्हणजे आता लॉकडाऊन संपल्यानंतर एकूण 2 महिन्याचा हा क्लास असतो, जिथे प्रत्येक रविवारी तुम्हाला यायचं असतं. पूर्ण मग सोमवार ते शनिवार तुम्हाला प्रॅक्टिकल्स दिलेले असतात, ते तुम्हाला कम्प्लीट करावे लागतात आणि सगळंच काही आपण त्याच्यामध्ये डिटेलिंग शिकवतो. अगदी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी सुद्धा ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या तिथे शिकवल्या जातात. तुम्हाला जर क्लास लावायचा आहे शब्दब्रह्म करिअर्समध्ये तर माझा कॉन्टॅक्ट नंबर हा तुम्हाला शब्दब्रह्मच्या पण पेजवर दिसेल, किंवा माझं जे सेपरेट अकाउंट आहे पूजा सुनील थिगळे या नावानं, किंवा इन्स्टा हँडलला तुम्ही डायरेक्ट मेसेज मला करू शकता. अँकर पूजा थिगळे नावानं माझं इंस्टाग्राम आहे. थँक्यू सो मच. येस, तर पुढचा प्रश्न घेऊयात. गणेश म्हणतायत खूप छान मस्त समजावून सांगतायत, थँक्यू. अनिल जाधव म्हणतायत की वक्ता संभाषण किती घंटे बर करू शकतो, किती वेळ करू शकतो हे त्याच्या विषयावर निगडित आहे. आणि अर्थातच तुम्ही जिथे भाषण करणार आहात त्या व्यासपीठाची मर्यादा काय आहे, प्रेक्षक वर्ग कोण बसलाय समोर, याच्यावर सगळं डिपेंड असतं. जर छोटी छोटी मुलं बसली आहेत समोर आणि त्यांना तुम्ही जर 2 तास असंच बसून ठेवलं तर ती नाही ऐकणार तुमचं, ती 20-25 मिनिटात चुळबुळ करायला सुरुवात करतील. तर समोर प्रेक्षक कोण आहे याच्यावर ते डिपेंड राहतं. आणि अर्थातच तुमच्या मंचाची मर्यादा किती आहे, तुम्ही जर प्रमुख वक्ते आहात तर तुम्हाला अर्थातच आयोजक वेळ ठरवून देतात, तेवढ्याच वेळेत तुम्हाला संपवणं हे बंधनकारक असतं. हां, कधी कधी तुमचा अभ्यास इतका सखोल हो जातो किंवा प्रेक्षकांचा रिस्पॉन्स खूप चांगला मिळत जातो की पुढे पुढे थोडा थोडा त्याचा टाईम वाढू शकतो. त्याच्यामुळे इट्स टोटली डिपेंड ऑन ऑडियन्स अँड ऑर्गनायझर, किंवा स्टेजची जी मर्यादा आहे ती. थँक्यू. हाय तंजिला, थँक्यू सो मच. हाय स्वप्नील दादा. अजून एक खूप छान प्रश्न आला आहे की एक उत्तम सूत्रसंचालक होण्यासाठी कोणते गुण असायला हवेत. याचं उत्तर समीक्षा खरं तर मी खूप मोठं देऊ शकते आणि त्याच्यावर कदाचित आपले 1-2 तास जाऊ शकतात, कारण तेवढं मोठं उत्तर आहे त्याचं. मी थोडं मोजकं सांगते की एक स्पेसिफिक 7-8 गुण सांगते की जे असायला हवेत. सगळ्यात पहिल्यांदा त्याची निरीक्षण क्षमता खूप चांगली पाहिजे. समीक्षा, जेव्हा एक उत्तम तुम्हाला सूत्रसंचालक व्हायचं तुमचं निरीक्षण चांगलं पाहिजे, ऑब्झर्वेशन. तुमच्याकडे प्रत्येक जी बघण्याची बघताय तुम्ही ज्या गोष्टीकडे त्याच्याकडे पॉझिटिव्हली तुम्ही बघायला पाहिजे, अर्थात ते न्याहाळणं याची सवय लागणंसुद्धा खूप गरजेचं असतं. म्हणजे इनकेस ऑफ मी, म्हणजे मी जर अँकरिंग करते तर माझं सगळीकडे लक्ष असतं, आत्ता काय घडतं आहे आणि करंट काय घडतं आहे याच्यावर मला बोलायला फार आवडतं. आणि अर्थातच ते मी बोलल्यामुळे माझं कनेक्शन पटकन पब्लिकशी पटकन होतं आणि अर्थात ते मला लक्षात सुद्धा ठेवतात. त्यामुळे याला अजून एक आपण गुण याला सायमल्टेनियसली जोडू शकतो, एकतर निरीक्षण करणं आणि त्याला जोडून तुमच्याकडे समय सूचकता हवी, कधी काय कुठे कसे आणि किती बोलावे हे जर तुम्हाला कळलं तर मला असं वाटतं तुम्हाला उत्तम सूत्रसंचालक होता येईल. तिसरा मुद्दा मी सांगते की तुमच्याकडे मोजकेपणा हवा, मुद्देसूदपणा हवा,
थोडक्या शब्दात तुम्हाला तुमचं म्हणणं मांडता यावं जर तुम्हाला उत्तम सूत्रसंचालक व्हायचं आहे तर. मी चौथा मुद्दा सांगेल, तुम्हाला पर्टिक्युलर असणं खूप गरजेचं राहतं. म्हणजे ज्या विषयाच्या निगडीत आज तुम्हाला कार्यक्रम आहे, ज्या विषयाच्या निगडीत कार्यक्रम आहे, त्या विषय त्या कार्यक्रमाचं जर तुम्हाला अँकरिंग करायचं, त्याच्या पूर्वतयारीची सगळी कल्पना ही तुम्हाला अगोदरच आली पाहिजे आणि अर्थात तुम्ही ती पूर्वतयारी केली पाहिजे. पर्टिक्युलर असणं खूप महत्त्वाचं असतं. प्रॅक्टिस, उत्तम सूत्रसंचालक प्रॅक्टिसने खूप चांगला मला असं वाटतं घडत घडत जातो. जितके कार्यक्रम त्याच्या हाताखालून जायला सुरुवात होते तितकं त्याला सरावाचं होऊन जातं. त्यामुळे त्याने कायम सातत्य ठेवणं आणि त्याच्यात मुळात सातत्य असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. एक चांगला सूत्रसंचालक खूप सारे डिटेल्स ठेवणं पसंत नाही करत. मोजकेपणा, हायलायटर त्याच्याकडे असतात. म्हणजे सचिन तेंडुलकर जर आपण विषय घेतला तर त्याचे हायलायटर काय आहेत, तो क्रिकेटचा देव आहे, त्याचं शिक्षण कमी आहे पण तरीसुद्धा तो क्रीडामध्ये खूप फेमस आहे. अर्थात खेळावं कसं हे आजच्या सगळ्या खेळाडूंनी सचिन तेंडुलकरकडेच पाहून शिकलं आहे, हे हायलायटर आहेत त्याचे. हे फक्त तुम्ही मुद्दे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. एक चांगल्या सूत्रसंचालकाची मेमरीसुद्धा खूप स्ट्रॉंग असते. त्याला माणसांची नावं, त्याला त्यांची पदं ही चांगल्या पद्धतीने आठवणीत त्याच्या कम्प्युटरमध्ये, इथल्या कम्प्युटरमध्ये साठवलेली असतात. त्याच्यामुळे त्याची मेमरी पॉवर चांगली असते. आणि अर्थातच उत्तम सूत्रसंचालकाचा आवाज, त्याची विषयाची मांडणी करण्याची पद्धत, त्याचा व्हॉइस ऑफ टोन ऑफ व्हॉइस हा खूप चांगला असायला हवा, जेणेकरून तो लोकांच्या पटकन कनेक्ट होतो आणि तो पटकन लोकांना कनेक्ट होतो. आता एक सूत्रसंचालक एकाच ठिकाणी 10 वेळा जाऊ शकतो, त्याच्यामुळे तो जेव्हा जेव्हा समोर जाईल, त्याच्यातला अजून एक चांगला गुण, त्याला व्हरायटी ऑफ सब्जेक्ट्स माहिती पाहिजेत, त्याला खूप देता आलं पाहिजे, लोकांना भरभरून देता आलं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी दहीहंडीचं निवेदन जेव्हा करायला जाते तेव्हा एकेका ठिकाणी, एकाच ठिकाणी मी दरवर्षी सातत्यानं 7-8 वर्ष जाते. मग प्रत्येक वर्षी मी तेच बोलणं, तशाच पद्धतीने बोलणं गरजेचं नाही आहे. मला ती व्हरायटी देता आली पाहिजे आणि ती व्हरायटी मिळवण्यासाठी मी अपडेट असणं खूप गरजेचं आहे. तर मला असं वाटतं ही एक खूप मोठी गोष्ट आहे, तर ती तुम्ही सरावाने नक्कीच मिळवू शकता. आणि एक उत्तम सूत्रसंचालक व्हायचं असेल तर तुमचं वाचनावर आणि तुमचं भाषेवर खूप प्रभुत्व हवं, तुमच्याकडे खूप मोठा शब्दांचा भंडार हवा. कारण की आपण जे शब्द वापरतो ते लोकांपर्यंत पटकन पोहोचत असतात. एखादा वक्ता जेव्हा शब्द वापरतो तेव्हा त्याचा सखोल अभ्यास करून वापरत असतो, त्यामुळे आपणसुद्धा तो अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आणि अजून एक गोष्ट मी सांगेल, मोजक्या शब्दात योग्य तेवढी स्तुती करता आली पाहिजे एका उत्तम सूत्रसंचालकाला. तुम्ही म्हणाल असं कसं काय, नाही म्हणजे समोरच्या लोकांमध्ये ते नाही आणि आपण नुसती स्तुती करतोय, तर ते चुकीचं आहे. मी योग्य व्यक्तीच्या बाबतीत हे म्हणते आहे. त्याचं कारण असं आहे की जर तुम्ही फक्त स्तुतीच करत राहिलात आणि खूप विशेषणं जोडत राहिलात तर लोकांना काही दिवसांनी ते कंटाळवाणं वाटतं. योग्य माणसाचा पॉझिटिव्ह गुण तुम्हाला हेरणं आणि तोच लोकांपर्यंत पोहोचवणं हे एक उत्तम सूत्रसंचालकाला जमलं पाहिजे. मला असं वाटतं मी बघता बघता 10-12 गुण सांगितलेत समीक्षा. थँक्यू सो मच हा प्रश्न विचारला, पण याचं उत्तर खूप मोठं असणार आहे. अर्थात या विषयावर मी माझा अख्खा 1-2 महिन्यांचा क्लास घेते, त्याच्यामुळे याचं उत्तर खूप मोठं असू शकतं. येस, तुमचे प्रश्न येत आहेत. थँक्यू, खूप छान रिस्पॉन्स देत आहे तुम्ही. शिवव्याख्याते प्रदीप जगताप पाटील आहेत, ओके. तर ते विचारतायत, ताई तुमच्या आयुष्यात असा कोणता कार्यक्रम होता की त्याचे संचालक, अच्छा त्यांना संचलन म्हणायचं असेल किंवा सूत्रसंचालन करताना तुम्ही खूप भावूक झालात. ओ भावूक झाले, येस मी हे उदाहरण सांगू शकते. महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनचा मला पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर सातत्यानं मी त्या संपूर्ण कार्यक्रमाचं मुंबईमध्ये अँकरिंग करत होते. आणि एक दिवस असं झालं की बाबांना तो पुरस्कार जाहीर झाला आणि म्हणजे त्यांचं नाव जेव्हा मी घेतलं, त्यांचा पुरस्कार मी जेव्हा अनाऊन्स केला पप्पांचा माझ्या,
एक उत्तम सूत्रसंचालक म्हणून त्यांना तो पुरस्कार होता. आणि त्याचं जेव्हा मी अनाउन्समेंट करायला गेले तेव्हा माझ्या डोळ्यात त्यांच्याबद्दलची माहिती सांगताना पाणी आलं, कारण की आज ते आहेत म्हणून मी आहे. प्रत्येक मुलीचा आपल्या वडिलांवर खूप जीव असतो, खूप प्रेम असतं, वडिलांचंही असतं. तसंच काहीतरी आमचं पण आहे, कारण की आम्ही दोघी बहिणी आहोत आणि भाऊ नाही आम्हाला. आम्ही दोघी बहिणी अगदी मुलाप्रमाणे आम्हाला वाढवले आमच्या आईवडिलांनी. आणि जेव्हा मी अँकरिंग करत होते आणि पप्पांना पुरस्कार देण्यात येणार होता, माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट होती ती. आणि खरोखरच मी तेव्हा खूप भाऊ झाले होते, पण मला ते सावरणंसुद्धा पटकन खूप गरजेचं होतं. आणि त्यानंतर सत्काराला उत्तर देताना पप्पांचे जे काही शब्द होते ते ऐकताना मी अजूनच खूप भावूक झाले होते. त्याच्यामुळे खूप छान आठवणीला आज उजाळा दिला शिवव्याख्याते प्रदीप जगताप पाटील आहेत. थँक्यू सो मच. खूप आठवणी आहेत. आणि अशा एकदा मी अँकरिंग करत होते सिंधुताई सपकाळांच्या एका कार्यक्रमाचं, आणि तिथे एक महिला आली होती आणि ती तिच्याबद्दल सगळं काही माईकवर सांगत होती की ती कशा कशा प्रवासातून गेली आणि शेजारी सिंधुताई बसल्या होत्या. कुठेतरी कनेक्शन होत होतं सिंधुताईंचं आणि त्या महिलेचं. आणि ते सांगताना तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि आपसुक माझ्याही डोळ्यात पाणी आलं. आणि तिने ते भाषण तिथेच थांबवलं आणि मला पुढे कंटिन्यू करायचं होतं ॲज अ अँकर म्हणून. मग मी तिथे थोडीशी गडबडले, आणि गडबडले म्हणण्यापेक्षा मी थोडीशी भावूक झाले. आणि अर्थात ते नॅचरल आहे, थोडंसं पाणी येते डोळ्यात तर ते येऊ द्या, कारण ते तुमच्या अनेक शब्दांच्या ऐवजी ते डोळ्यातलं एक छोटं पाणी खूप काही सांगून जात असतं. मला आठवतं की जेव्हा मी माझ्या डोळ्यात पाणी आलं तेव्हा तिथे असलेल्या प्रत्येक महिलेच्या इन्क्लुडिंग सिंधुताई सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. त्यामुळे माझ्यासाठी तो एक खूप भावूक क्षण होता. या सगळ्या आठवणींना उजाळा करून दिल्याबद्दल थँक्यू सो मच. युवा कीर्तनकार आहेत अर्चना दीदी, त्या म्हणतात खूपच छान, थँक्यू सो मच. वैष्णवी विचारतीये की आत्तापर्यंत आपण सूत्रसंचालन केलेल्या एकूण कार्यक्रमांपैकी सर्वात आठवणीचा कार्यक्रम कोणता? वैष्णवी खूप आहेत, म्हणजे जवळपास 13 वर्ष, पूर्ण एका वर्षातले 365 दिवसांपैकी मी 150 ते 150 दिवस तरी कार्यक्रम करते, 150 ते 200 दिवस. म्हणजे बघ तू हा आकडा माझा किती पुढे गेला असेल. आणि अर्थातच सगळे कार्यक्रम माझ्यासाठी स्पेशल असतात, सगळे कार्यक्रम माझ्या आठवणीतलेच असतात. पण काही कार्यक्रम कार्तिकी गायकवाडसोबत जे माझे झाले ते काही खूपच एंटरटेनिंग आणि खूपच लक्षात राहण्यासारखे आहेत. काही कार्यक्रम असे आहेत की जे माझ्या खूप जवळचे होते. उदाहरणार्थ तरुण पिढीसमोर कार्यक्रम करताना मला खूप आनंद वाटतो, कारण की त्यांच्या समोर जाऊन त्यांच्यापैकीच मी काय अशा पद्धतीने मी संभाषण करत असते. मला त्या कार्यक्रमांचं अँकरिंग करायला फार आवडतं. हो, मला एका कार्यक्रमाची आठवण सांगायला आवडेल. मी एकदा माननीय शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या सभेचं अँकरिंग करत होते, आणि सभेचं अँकरिंग करता करता पवारसाहेब माझ्याकडे 2 मिनिट असे बघत होते. आणि मला काही सुचलं नाही 2 मिनटं, की मला असं वाटलं तो कदाचित माझं काहीतरी चुकतं आहे. पण माझं चुकत नव्हतं. इनफॅक्ट जेव्हा माझं बोलून झालं तेव्हा मी त्यांना विनंती करणार होते की तुम्ही आता मनोगत व्यक्त करण्यासाठी साहेबांना मला विनंती करायची होती. मी विनंती केली आणि त्यांच्याबद्दल 4 वाक्य बोलले आणि त्यांनी असा माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मला म्हणे की पीट अप. ओके, तर ते 2 शब्द माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते आणि बेस्ट कॉम्प्लिमेंट एवर मला असं वाटतं. मी खूप मानते, कारण की एक एवढा मोठा योद्धा आपल्या कार्यकर्तृत्वावर जर आज मोठा होत असेल तर नक्कीच आपल्या महाराष्ट्रासाठी खूप गौरवास्पद ती गोष्ट आहे. आणि ती आठवण खूप मोठी होती माझ्या दृष्टिकोनातून. असं खूप आठवणी आहेत, इनफॅक्ट खूपच आठवणी आहेत. आणि नंतर प्रत्येक कार्यक्रमात ते आता ओळखतात, स्पेशली जेव्हा त्यांच्याशी मी बोलायला जाते कार्यक्रम कसा पुढे नेऊयात ही चर्चा करायला जाते, तर ते छान स्माईल देतात. मला असं वाटतं की खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे जी मी कधीच विसरणार नाही. थँक्यू सो मच वैष्णवी, ह्यासुद्धा आठवणींना आज उजाळा होतो. इनफॅक्ट मी खूप सारे लाईव्ह सेशन करते सध्या, पण असे प्रश्न फार कमी येत आहेत. तर थँक्यू सो मच. थँक्यू.
रोहित विचारतात की ताई वक्ता कसा असावा जेणेकरून लोकांना त्यांचं बोलणं समजणार. मला नाही कळला प्रश्न. तुम्हाला जर बहुतेक असं म्हणायचं की लोकांनी आपलं ऐकावं यासाठी आपण काय करावं, पहिल्यांदा मोजकं बोलूयात जे काही आहे ते, 10च वाक्य बोलूयात, पण परफेक्ट व्हॉइसने, परफेक्ट आशय मांडणीने आणि परफेक्ट टोन ऑफ व्हॉइसने मांडूयात, मांडायला शिकूयात, व्यक्त व्हायला शिकूयात. वक्ता म्हणजे व्यक्त होतो तो वक्ता, आणि अर्थात तुम्ही जेव्हा वक्ता म्हणून काम करता तेव्हा ते तुमचे स्वतःची मतं, स्वतःचे विचार रिप्रेझेंट करत असतात. त्याच्यामुळे ते खूप चांगल्या आणि मोजक्या शब्दात असणं खूप गरजेचं आहे. आणि आजकाल असं आहे, म्हणजे नॉट नेसेसरी की तुमचा आवाजच खूप चांगला पाहिजे, पण जो काही आवाज आहे तो योग्य रीतीने लोकांपर्यंत, शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचू द्या. आपण जेव्हा क्लास घेतो तेव्हा खूप आवाजाचे सुद्धा एक्सरसाइज सांगतो, ते करून घेतो लोकां स्टुडंट्सकडनं, जेणेकरून त्यांचा आवाज फुटेल, डेव्हलप होईल, त्यासाठी त्यांनी काय काय केलं पाहिजे, काय काय नाही केलं पाहिजे, या सुद्धा गोष्टी आपण त्याच्यामध्ये सांगत असतो. तर मला असं वाटतं आवाज हे खूप चांगलं एक प्रभावी माध्यम आहे की तुम्ही लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचू शकता. अभ्यास करा केलो करून जर बोललात, विथ प्रॅक्टिस जर तुम्ही बोललात तर ते वाया जात नाही, ते लोकांपर्यंत 100% पोहोचतं. त्याच्यामुळे तो सुद्धा तुम्ही छान प्रयत्न करू शकता. येस सर, बराच वेळ झाला आपण बोलतोय आणि तुमच्या भरपूर प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न मी थोडाफार केलेला आहे. असे अजून लाईव्ह सेशन माझे जर तुम्हाला पाहायचे असतील तर पूजा सुनील थिगळे नावानं माझं अकाउंट आहे. 5,000 फ्रेंड्स त्याचे कंप्लीट झालेत, त्यामुळे कदाचित ॲड फ्रेंड नाही करता येणार. फॉलो नावाचं एक बटन शेजारच्या 3 टिंबांच्या तिथे येतं, ते जर तुम्ही दाबलं तर तुम्हाला माझे सगळे व्हिडिओज पाहायला मिळतील. इंस्टाग्रामवर सुद्धा मला फॉलो करा, तिथे सुद्धा खूप छान छान गोष्टी तुम्हाला या विषयाच्या निगडीत मिळतील. आपला आज दुसरा एक पार्ट होता व्यक्तिमत्व विकास. जसं मी तुम्हाला सांगितलं, संभाषण कौशल्याने व्यक्तीचा विकास हा होतोच होतो, 100% होतो. आज बोलण्याच्या जोरावर काहींनी जग जिंकलं आहे, बोलण्याच्या जोरावर त्यांना मोठमोठी पदं मिळाली आहेत, बोलण्याच्या जोरावर त्यांनी त्यांचा व्यवसाय आज मोठा केला आहे. एक चांगली डील करायला जाताना सुद्धा आपल्या विषयाच्या संदर्भातलं चांगलं ज्ञान त्यांना मांडता येतं, म्हणून त्यांना त्या डील्स मिळतात, त्यातून त्यांच्या व्यवसायाची प्रगती होते, भरभराट होते. अर्थातच एक सक्सेसफुल बिझनेसमॅन होण्यासाठी सुद्धा तुम्हाला चांगलं स्पीकिंग स्किल असणं खूप गरजेचं आहे, संभाषण कौशल्य असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर शिक्षक असाल तर तिथे सुद्धा तुम्हाला जर विद्यार्थ्यांशी इंटरॅक्शन करायचं तर ते विद्यार्थ्यांशी कसं बोलावं, त्यासाठी कोणता प्रकार आवाजाचा तुम्ही वापरावा, कशा पद्धतीने तुमच्या आशयाची मांडणी असली पाहिजे, हे शिकण्यासाठी सुद्धा संभाषण कौशल्य अवगत असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही डॉक्टर असाल तर पेशंटसोबत कसं बोलायचं, त्यांचा आजार बोलण्यातून पटकन कसा दूर करता येईल याच्यासाठीचा प्रयत्न करायचा, इथे सुद्धा संभाषण कौशल्य खूप गरजेचं आहे. तुम्ही वकील आहात तर 101% तुम्हाला संभाषण कौशल्य हे लागतंच लागतं, त्यामुळे तिथे तर खूप मस्ट आहे. तुम्ही तुमच्या आशिलाची जेव्हा बाजू मांडत असता तेव्हा तुम्हाला खूप मुद्देसूत मांडावे लागतात, काही वेळेस समोरच्या वकिलाला तोडावं लागतं, त्याला कुठेतरी त्याचा मुद्दा खोडून काढावा लागतो, तिथेसुद्धा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने तुमचं संभाषण कौशल्य, भाषण कौशल्य असणं गरजेचं आहे. तुम्ही जर राजकारणात असाल, समाजकारणात असाल तर तुमची जी आश्वासनं आहेत जी लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचवायची, त्याचा एकमेव जर स्ट्रॉंग काही पद्धत असेल, तरीका असेल, ज्याला आपण हिंदीत म्हणतो वे असेल, तर तो तुमचं भाषण आहे, संभाषण आहे. तिथे तर खूप महत्त्वाची भूमिका संभाषण कौशल्य बजावत असतं. तुम्ही जर कॉर्पोरेट लेवलला असाल तर तुम्हाला प्रेझेंटेशन द्यावे लागतात, त्यासाठी सुद्धा तिथे खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला इंजिनिअरिंग तुम्ही क्षेत्रामध्ये असाल तर तुम्हाला इंटरव्ह्यूज द्यावे लागतात, त्या इंटरव्ह्यूजसाठी तुम्ही घाबरता, त्यासाठी तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असणं, संभाषण कौशल्य तुम्हाला अवगत असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही कोणतंही क्षेत्र घ्या, तुम्ही उद्योग व्यवसाय करताय, तुम्ही हॉटेल व्यावसायिक आहात तर आलेल्या ग्राहकांशी कसं बोलणं, तुम्ही दुकानदार आहात तर त्यांच्याशी कसं बोलणं, आपला माल जो दुकानामधला आहे तो कसा विकणं, ही सुद्धा एक प्रकारची मला असं वाटतं संभाषण कौशल्याच्या निगडीत असणारी गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा, सगळ्या क्षेत्रांमध्ये संभाषण कौशल्य इज मस्ट, गरजेचं आहे. त्यामुळे चांगलं बोलायला शिका, जेणेकरून तुमचं प्रेझेंटेशन चांगलं होईल
आणि अर्थातच जेव्हा प्रेझेंटेशन चांगलं होईल तेव्हा त्याचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्व विकासावर होईल आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही व्यक्ती म्हणून घडत जाल. म्हणूनच हे दोन टॉपिक आज मला असं वाटतं लक्षवेधक या पेजने निवडले आणि ते सक्सेस झाले. येस, वैभव होते या पेजचे जे चालवतात ते आहेत आणि ते प्रश्न विचारतायत. तर ते विचारतायत की मॅम, व्हॉइससाठी डेव्हलपमेंटसाठी काही टिप्स नक्की द्याल. हो, नक्की देईल मी. खूप मोठ्यानं न बोलणं आणि खूप कमी आवाजात न बोलणं दोन गोष्टी आहेत. खूप अति थंड न खाणं आणि खूप अति उष्ण न खाणं या दोनही गोष्टी आहेत. आवाजाला जपणं, गरम पाणी पिणं, ओंकार करणं, या सगळ्या गोष्टी तुमचा उत्तम आवाज निर्माण करतात. तर ह्या गोष्टी करा, ह्या छोट्या छोट्या टिप्स या निमित्तानं. आणि वैभव होते आणि त्यांच्या सगळ्या टीमला, लक्षवेधक टीमला मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देते. आणि जाता जाता एवढंच सांगेन, आयुष्य फार सुंदर आहे, फक्त जगण्याची कला जमली पाहिजे. ज्याला जगण्याची कला जमते त्याला आपोआप बोलण्याची पण कला अवगत होते. ज्याला चांगलं ऐकता येतं त्याला चांगलं बोलता पण येतं. अर्थात यासाठी तुम्हाला आधी श्रोता व्हावं लागेल, चांगलं ऐकायला शिकलं पाहिजे, तरच तुम्हाला चांगलं बोलायला सुद्धा जमेल. तुमच्यातली निगेटिव्हिटी घालवायची आहे, याच्यावर उत्तम पर्याय तुमच्या स्वतःकडं आहे. स्वतःशी बोलायला शिका, व्यक्त व्हायला शिका. जेव्हा तुम्ही आपली मतं चार लोकांमध्ये मांडायला शिकाल, व्यक्त व्हायला शिकाल, आपोआप हातामध्ये माईक घेऊन ती मांडायला शिकाल. त्यामुळे संभाषण कौशल्याच्या जोरावर तुम्ही चांगलं व्यक्तिमत्व विकास, स्वतःचं व्यक्तिमत्व घडवू शकता. हां, अर्थातच यासाठी कोणी दुसरं प्रयत्न करणार नाही आहे, तुम्हालाच प्रयत्न करायचे. त्यामुळे संभाषण कौशल्य ही अशी कोणती गोष्ट नाही आहे की जी मी तुमच्या हातात दिली आणि तुम्हाला मिळाली. त्यासाठी तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील, मेहनत करावी लागेल, जिद्द सोडायची नाही. जे काही ठरवलं आहे ते पूर्ण करायचं. अर्थात मेहनतीला कोणताही पर्याय नसतो, पण नथिंग इज इम्पॉसिबल. जर यशस्वी व्हायचं आहे तर प्रयत्न करावेच लागते. त्यासाठी उद्याचा दिवस का, आजचाच दिवस निवडा आणि सुरू व्हा. उत्तम संभाषण कौशल्याने जग जिंका. चांगलं बोला, चांगलं ऐका, चांगलं शिका आणि अर्थातच लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करा. जे कोणी बोलत नाही आहेत त्यांनी व्यक्त होण्याचा प्रयत्न करा. जाता जाता ह्या छोट्याशा टिप्स व्यक्तिमत्व विकासासाठी थँक्यू सो मच. निश्चितच ताई, तुमचे शब्दभंडार अप्रतिम आहे. एवढेच नाही तर आपण स्वयं शब्दप्रभू आहात. आपले कार्यक्रम बघत असताना आपले सूत्रसंचालन एक वेगळी छाप पाडत असतं. मनापासून धन्यवाद असं म्हणतायत शिवव्याख्याते प्रदीप जगताप पाटील. थँक्यू सो मच. तुम्ही सगळेजण आज इथे आलात आणि खूप चांगल्या पद्धतीने आजच्या या लाईव्हला तुम्ही प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांची खूप मनापासून आभारी आहे. पुन्हा पुन्हा आपण या माध्यमातून भेटत राहू. अजून नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या पेजला नक्की फॉलो करा, लक्षवेधक पेजलासुद्धा फॉलो करा. आणि खूप चांगल्या चांगल्या कामातून लक्षवेधक पेज सध्या पुढं पुढं जात आहे, तर त्यासाठी सुद्धा त्यांना खूप मनापासून शुभेच्छा देते. तुम्हा सगळ्यांना सुद्धा खूप मनापासून शुभेच्छा देते. आणि अर्थातच लॉकडाऊन आहे, सदुपयोग करा लॉकडाऊनचा, वेळ वाया घालू नका. खूप हातातला वेळ आहे, चांगल्या पद्धतीने त्याचा वापर करा. आणि घरातच राहा, सुरक्षित राहा, सक्षम राहा, पॉझिटिव्ह राहा आणि लोकांमध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी पसरवायला मदत करा. थँक्यू सो मच.